नमस्कार. विधानसभा निवडणूक 2019 कार्यक्रम जाहीर झालेला आहे मित्रहो. आजपासून आचारसंहिता लागू केलेली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान आहे आणि 24 ऑक्टोबरला निकाल आहे. चला सविस्तर पाहूया. राज्याच्या 13 विधानसभेचा कार्यकाल 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे, त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आजपासूनच महाराष्ट्र आणि हरियाणात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2014 पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम, चला पाहून घेऊया. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख 27 सप्टेंबर आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे आणि अर्जाची छाननी 5 ऑक्टोबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर आहे. तसेच प्रत्यक्ष मतदान 21 ऑक्टोबरला होणार आहे. असा माहितीपूर्ण व्हिडिओ होता मित्र हो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद.